दुसरी गोष्ट चार दिवसापूर्वी ज्या वेळेला फूड अँड ड्रग मिनिस्टरांकडे दरेकर साहेब जाऊन भेटले त्यावेळेला देखील त्यांना अशा पद्धतीतलं पत्र दिलं गेलं होतं की हा रेमडेसिवीरचा साठा आम्ही राज्य सरकारला देणार आहोत नाही की भारतीय जनता पार्टी वाटणार आहोत, परंतु ज्या वेळेला आम्ही एखादा साठा आणतो त्यावेळेला आमच्या नेतृत्वाच्या हातून तो सरकारच्या हातात दिला पाहिजे ही आमची त्यांना अट होती। आणि ह्या गोष्टीची जर त्यांना एलर्जी असेल आणि त्या माध्यमातून जनतेचे जीव गेले तरी चालतील, पण आम्ही तुमच्याकडून साठा घेणार नाही ही जी भावना आहे ही अतिशय चुकीची आहे। आणि वळसे पाटील साहेबांना जे ब्रीफ केलं गेलंय हे अतिशय चुकीचं ब्रीफ केलं गेलेलं आहे। ज्या माणसाकडे साठाच नाही, ज्या माणसाचा साठाच नव्हता, त्या माणसाला चौकशीला बोलवणं हा कुठल्या कायद्यामधला धर्म आहे? आणि जर 60,000 साठा तुमच्या पोलीस इंटेलिजन्सकडे तुमच्याकडे माहिती होती तर अजूनपर्यंत तो साठा पकडला का गेला नाही याचं उत्तर देखील माननीय गृहमंत्र्यांनी या महाराष्ट्राला दिलं पाहिजे। आणि आम्हाला धमकवायची गोष्ट गृहमंत्र्यांनी करू नये, आम्ही फडणवीसांवर चौकशी लावू, फडणवीसांना बघून घेऊ ही भाषा या सरकारनी करू नये। आम्ही जनतेसाठी काम करतो आहोत, आम्ही जनतेसाठी करणार आहोत आणि जनतेसाठी भांडणार देखील आहोत। आम्ही वळसे पाटील साहेबांचा आदर करून मी तुम्हाला हे सांगतो आहोत की धमकीची भाषा कृपया आम्हाला करू नये।